12 वाजता मी शिवदारे कॉलेज या ठिकाणी ट्रॅफिक अवेअरनेसच्या कार्यक्रमाला हजर असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की गुरु नानक चौक ते महावीर चौक या दरम्यान एक प्लायवूड नाही सनमायका घेऊन जाणारा ट्रक काहीतरी नादूर झाल्यामुळे त्याचा लोड एका बाजूला झाला आणि त्याचा जो सनमायकाचा माल होता तो सगळा रस्त्यामध्ये पडला. माहिती मिळाल्यामुळं मी स्वतः आलो, त्याचप्रमाणे ए सी पी दरेकर मॅडम आहेत त्या पण आल्या होत्या. माल खूप मोठ्या प्रमाणात होता, तो बाजूला करणं आवश्यक होतं, तो बाजूला केल्यावरच रस्त्यातील वाहतूक चालू होणार होती. त्यामुळे मी आणि माझ्यासोबतचे जे पोलीस आहेत आमचे पोलीस अंमलदार आम्ही पोलिसांनी मिळून त्यातला जवळजवळ 75% माल आम्ही बाजूला घेतलेला आहे. तो घेतल्यानंतर मग त्या चालकाने इतर कामगार बोलवले आणि तो माल बाजूला घेतलेला आहे. ज्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांनी फार मोठं काम केलेलं आहे वाहतूक सुरळीत होण्यासाठी. त्यांनी पूर्ण सनमायका जवळजवळ 75% सनमायका बाजूला घेतलेला आहे आणि आता यावेळेला ट्रॅफिक दोन्ही बाजूने चालू झालेली आहे. सर, त्यात कुणाची जीवहानी झालीत का? नाही, कुणी जखमी झालेलं नाही या घटनेमध्ये. बाईक 4 तास वाहतूक आम्ही म्हणजे विस्कळीत झाली नव्हती. पलीकडच्या बाजूने बोथवे ट्रॅफिक चालू होती, फक्त या बाजूने येणारी ट्रॅफिक बंद होती. ओके सर.